हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो, जॅक टॉमी देण्यासाठी फक्त नाही, हे लक्षात घ्या. 399 जुगाड त्यांनी केलाय, 420 मी आहे, त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचे हात बळकट करूया. मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय, 1001% मोदीजी पंतप्रधान होणार आहे. मी तुम्हाला एक का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार खासदार असेल तर हा हे विकास शक्य आहे. मला 2-3 गोष्ट फक्त क्लिअर करायचं आहे की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे, ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे. कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं, कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा, कोण देशाला सुरक्षित ठेवेल, कोण देशाला महासत्ता करण्याकडे घेऊन जाईल, ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं मागच्या 2 टर्ममध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. मी मोदीजींच्या सगळ्या योजना सांगणार नाही, सांगत बसलो तर आपल्याला रात्रसुद्धा पुरणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं, बोलू का, करोनासारखं संकट, मी 5 मिनिटं बोलतीये, बोलू का इकडे, करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. वेळ अशी होती की आपली शेजारी आणि एकमेकींना वाटीभर साखर देत नव्हती, आपली मुलं शेतात जात नव्हती. अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू, ज्वारी, तांदूळ दिली. एका कुटुंबात जर 5 व्यक्ती असतील तर 25 किलो गहू, ज्वारी, तांदूळ आली. लक्षात घ्या की म्हणजे ही योजना आत्ता पण चालू आहे, अजून 5 वर्ष चालणार आहे. पण तेव्हा जेव्हा जग बंद होतं तेव्हा मोदीजींनी आपल्याला जे धान्य पाठवलं आहे त्याचं महत्त्व जास्त आहे. मोदीजींनी आपल्याला दिलासा दिला की घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, काहीही तुम्हाला होऊ देणार नाही. ताप यायचा, आपण क्रोसिनची गोळी घ्यायचो, 4 दिवसांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे, उशीर झाला यायला. आणि आता जसे व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो असतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो, मी एवढं रंगून याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा, तो काळ किती भयानक होता. आणि अशा वेळेस मोदीजी आपल्या पाठीशी देशाचे मुखिया म्हणून खंबीरपणे उभं राहिले, या तापावर औषध काढलं, ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असल्या देशातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर 0-18 बाळापर्यंत ती मोफत लस पोहोचवली. 200 रुपये जरी लसीची किंमत लावली असती आणि एखाद्या कुटुंबात 5 जण असते तर 1000 रुपये काढून देणं तेव्हा जीवावर आलं असतं. मोदीजींनी अमेरिकेकडे हात पसरून आपण जर बसलो असतो तर अमेरिकेने त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती, मग आपल्याला दिली असती, तोपर्यंत आपले अर्धे जण मृत्युमुखी पडले असते. मी फक्त ही 2 उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे. आणि परत एकदा 3-र्या टर्मला मोदीजी 1001% पंतप्रधान होणार आहे. महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे मोदीजींचं एक कार्य मला जास्तीत जास्त भावलंय किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे 12,000 रुपये शौचालय दिलेले आहेत. पूर्ण जगातल्या 1 नंबर लोकसंख्या असल्या देशाला 12,000 रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते 75 वर्षानंतर ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि पूर्ण देश हागणदारी मुक्त केला. आम्हा बायकांना फक्त 2 गोष्टी पाहिजे होत्या, एक म्हणजे गाव दारूबंदी आणि दुसरी हागणदारी मुक्तता. आणि ते काम, एक काम मोदीजींनी केलंय. आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला, मी दारूबंदी देशात करा पण आत्ता बोलायला नको, ही मागणी नक्की करेल. मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय, 1001% मोदीजी पंतप्रधान होणार आहे. संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या 3 वर्षात ते
भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था करतायत, म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण 3 नंबरची अर्थव्यवस्था होतोय. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे, देश विकासाकडे जाईल, पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी देतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बारशीपर्यंत येणार नाही. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला विचार करून मतदान करा. आणि मोदीजींनी सांगितलंय की त्यांना बहुमत हवंय, अब की बार 400 पार, कारण त्यांना पहिल्या 2 टर्ममध्ये घेतले नाही, त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्ममध्ये मोदीजी घेणार आहेत. ऑलरेडी मागच्या टर्ममध्ये 370 कलम आठवणं असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा, हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतलेत, पण त्यांना बहुमत हवंय. 399 जुगाड त्यांनी केलाय, 400 वी मी आहे, त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचे हात बळकट करूया. मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे, आपल्या भागातले सगळे नेते. आत्ता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेत आल्यानंतर किती निधी आला आणि काय काय करायचं आहे, आपल्याला आपली वैरागची MIDC डेव्हलप करायची आहे, पाणी आणायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत. म्हणजे आज औसा निलंग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब, उमरगा लोहाराचे ज्ञानराज चौगुले साहेब, बसवराज पाटील साहेब, रवी गायकवाड सर, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब, संभाजी पाटील निलंगेकर साहेब, अर्चना पाटील चाकूरकर ताई, हे सगळेजण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत. अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणार आहे. एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताटबानेने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शाह साहेब, मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील. त्यामुळे हात जोडून विनंती, हा विषय 20 लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे. एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात, ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात, नाही तर परत निवडून येत नसतो. त्यामुळे विचार करून मतदान करा. मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही. आपलं भाग्य आहे की तिसऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभतायत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि आपले नेते एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब, त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक मतदान आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला घड्याळा समोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा. खासदार झाल्यानंतर मला माहिती आहे मला चिठ्ठी आली आहे शॉर्ट, पण राणा मला बोलू द्या 1 मिनिट. तर मला एक गोष्ट सांगायची की शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबांच्या चरणी विमान आलं, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं, नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं, पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पायाशी आजतागत ट्रेन आलेली नव्हती. राणादादा आमदार झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारकडनं आणि वरती मोदीजींना पाठवल्यानंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली. आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा 450 कोटी रुपये हप्ता होता तो भरायला त्यांना जमलं नव्हतं, आणि आता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा 450 कोटी आणि केंद्र सरकारचा 450 कोटी असे 900 कोटी रुपयेचा निधी येऊन ते काम चालू झालं आहे. 1.5 वर्षामध्ये माझ्या आई तुळजाभवानीच्या चरणी रेल्वे येणार आहे. मी तुम्हाला एक का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार खासदार असेल तर हा हे विकास शक्य आहे. 16 हजार कोटी हे 16 वर किती शून्य मोजायला आपल्याला अर्धा तास लागेल. एवढा मोठा निधी माननीय फडणवीस साहेब म्हणजे आपल्या महायुतीच्या सरकारच्या तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि केंद्रामधनं उजनी धरणाचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 23 TMC पाणी आरक्षित करून ठेवलं होतं त्याचं 60 TMC पाणी 16 हजार कोटी रुपये खर्चून बोगद्यांनी येत्या जूनमध्ये रामदारा तलावात येणार आहे आणि पुढे ते
पूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये पास. मला माहिती आहे मी धाराशिवचं उदाहरण बार्शीत देते, पण 16,900 कोटी शक्तीपीठ महामार्गाला 32,000 कोटी जो मेजरली आपल्या मराठवाड्यात आणि या तुळज धाराशिव मतदारसंघातलं जाणारे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो, जॅक टॉमी देण्यासाठी फक्त नाही, हे लक्षात घ्या. आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या 7 मेला माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला भरभरून मताने विजयी करा एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते.